बालु मामा मी शरण आलो तुझा पाया। मित्रांनो, हे सगळे व्हिडिओ आता हिंदी, इंग्लिश व कन्नड मध्ये येणार आहेत, तर त्या सगळ्या व्हिडिओंचं डबिंग करायचं आहे। तो खर्च मला एकट्याला शक्य होणार नाही, त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यासाठी मदत करू शकताय। नक्की मदत करा, खाली मी गुगल पे आणि फोन पे नंबर दिलेला आहे। बोला बोला बळवंतांच्या नावानं चांग बोला। मित्रांनो नमस्कार, मी आता आलो आहे गडिंग्लजमध्ये लगमान्ना भैरव भमानगळ यांच्याकडे। गडिंग्लज आणि शेंद्री रस्त्यावर त्यांचं शेत आहे इथं, आणि त्या शेतामध्ये येऊन मी त्यांची भेट घेतली। मला वाटतं 2 महिन्यापूर्वी आपली भेट झाली होती बकऱ्यामध्ये। इथं बकरे आले होते गडिंग्लजला, आणि गडिंग्लजला बकरे आल्यानंतर त्या ठिकाणी मला लगमान्ना भेटले होते, आणि मामांच्यावर माझा परिचय झाला, आणि मी त्यांना सांगितलं की असं असं मी मुलाखत घ्यायला तुमच्याकडे येणार आहे। पण मध्यंतरीच्या काळात त्यांच्याशी मुलाखत करण्याचा योग आला नाही, आणि आज मित्रांनो त्यांच्याकडे मुलाखत घेण्याचा योग आला। इथं गडिंग्लज शेंद्री रस्त्यावरच एक शेत आहे, शेतामध्ये निवांत जागे आम्ही आता बसलो आहे। आम्ही ही जागा शोधण्यासाठी जवळजवळ मगापासून एक तासभर गुद्याडपट्टे सुरू आहे, म्हणजे आमच्याकडे गुद्याडपट्टे म्हणतात त्याला, म्हणजे आम्ही सगळं शोधत फिरवलं जागा कुठं चांगली, जागा कुठं बसायची, जागा कुठं चांगली, म्हणजे ते चित्रसुद्धा चांगलं यायला पाहिजे, आणि आवाजही चांगला यायला पाहिजे, आणि त्या आवाजामध्ये डिस्टर्बन्स कोणाचा बाकीच्यांचा यायला नको पाहिजे। ह्यासाठी मी आजोबांना घेऊन सगळ्या शेतातनी फिरलो आहे आता, आणि आता त्यांचं शेत सोडून दुसऱ्याच्याच शेतात आलो आहे। इथं खमलेट टीम नाही, त्यांच्या शेतामध्ये येऊन बसलो आहे। इथं आम्हाला जरा बरं वाटलं, म्हणजे शूटिंगही चांगलं होतं आहे आणि आवाजही चांगला येतो आहे, म्हणून मग आम्ही इथं बसायचा निर्णय घेतला। एक तास वेळ आमचा ह्यातच गेला, आणि लगमान्ना मामांची त्या बकऱ्यांमध्ये ओळख झाल्यानंतर मी ठरवलं की मामांच्याबरोबर येऊन मुलाखत घ्यायची। मित्रांनो, त्यांच्याकडून मामांच्या विषयीचे सगळे अनुभव आपण आता जाणून घ्या। बोला बोला बळवंतांच्या नावानं मामा नमस्कार। मग चालले खालता, आणि मग कुठपर्यंत आले? घटाबरोबर तर आलं। घटाबरोबर आल्यानंतर काय झालं ना, तरणा पाऊस लय चालू झालं, म्हणजे मान्सून चालू झाल्यानंतरचा पाऊस, नंतरचा पाऊस, हा पाऊस एकदम नदी सबंद पूल बंद झाले, नदी वरण चाललं, वाटर तिकडे पाणी पसरलं रानामध्ये। म्हण बकरीवाले म्हणाले, मामा नदी फुल चालली, काय करवा? अरे नाव आल्याला बोलवा। त्यावेळेला नाव आल्याला तिकडी मुस्कोपी म्हणून गाव आहे, तिथं ह्यांगाले गाव आहे, त्यांगाले गाव आहे नदीच्या, त्या नाव्याला बोलून आणून एक मेंढीच्या पाठीमाग एक पैसा द्यायचं ठरलं। 200 मेंढरं नावामध्ये घातलं आणि नाव चाललं। म्हणे तो नाववाला काय केला, एक धनगरची मेंढी उडी मारली, सगळी मेंढर उडी मारतात म्हणतात, म्हणून ते एक मेंढी हातानं ढकलला, त्याच्याबरोबर 20 मेंढर उडी मारली पाण्यामध्ये। अरे माझी बकरी हातानं ढकलला तो रांडाच्या, त्याच्या नावात बकरी घालणार नाही म्हणून देव अट करून बसला। मग शिंगाडी बापू होते, ने म्हणाले, मामा त्यांगाला थोडं मेंढर, ह्यांगाला थोडं मेंढर, आम्ही उपाशीचं पडणार, कसं होणार हे आमचं जलम? मग त्यावेळेला बालूमामा अंतर द्यानं वर सूर्याकडे बैठला आणि 5 मोठ भंडारा नदीत टाकला आणि छडीन मारला पटाल, त्यांगाचं पाणी त्यांगाला राहिलं, ह्यांगाचं पाणी ह्यांगाला, फुलावरनं पुरा मेंढ्या सबंधा गेली त्या रानात। गेल्यानंतर तो आंबे काय केला, ह्यो एवढं सत्पुरुष आहे म्हटल्यानंतर ह्यो मोठा देव आहे म्हणून त्याचं पाया पडायला गेलं। तो सांगितला, सूर्य चंद्र असोपतर एक पैसा घ्यायचं नाही कुणाकडनं, तो नाव चालून त्यांगाचे लोक त्यांगाला सोडावं, ह्यांगाचे लोक ह्यांगाला सोडावं, असं झालं तर तुला परवानगी आहे, मी सोडतो देव म्हणून पाया पडल्यावर बळमामान भंडारा दिला। मग तवकरता निंगापूर सावकरला तो बातमी दिला। निंगापूर सावकरला काय, निंगापूर गावात गावाचं निम्मं राहणं आणि स्वतः सावकरचं निम्मं राहणं होतं, एवढं मोठा सावकार होता हो, आणि त्याला वाट मुलंच व्हायला नव्हती, त्याला मुलंच नव्हती, मग ते बाळूमामा त्यांची गाठ घालून दिलं। अरे म्हणाला, तू सावकार यंकाप्पा सावकार मुलं नाही म्हणतोस रे, 6 मुलं आहेत गेली तुला, देवा एक सुद्धा मुल नाही आणि 6 मुलं आहेत कुठं? म्हणाला बस, म्हणाला
तुला वर्षाला एक मुलगा होणार, 6 मुलं होणार तुला वर्षाला। बाळूमामाची भक्ती मात्र पूर्ण करावं लागणार मला करतो म्हणाला। माझं रान निम्मा आहे, गावचं रान निम्मा आहे, काय माझ्या रानात खात्यात म्हणून 3 महिने बाळूमामा तिथंच प्रवास करायला लागला। यंकाबा सावकरचं त्याची दोस्ती चांगली झाली, खेडेपाड्या लोकांची चांगलं लोक झालं। तंगेवा सावकरची एक बाई होती, ती बाई चांगली होती, रोज बाळूमामाचं जेवण आणून देणार। त्यांना बघितलं का तंगेवा सावकरना तुम्ही बघितलं का? हा तंगे सावकरचे बघितलं का? हा बघितलं। मग त्याचा नवरा काय होता का नाही, तो जरा चोर होता, 100 एकर जमीन त्याची, खरं नवरा चोर। बर, ते आपली जनावर सबंध धुंदळ शालू धुंदळ पोटरी घातली नव, आपली जनावर गावातलं घरात सोडणार, शेतात नेऊन बांधणार, राहसारी जगाच्या शेतात बकरी चारणार, ढोर आणि सकाळी आपल्या शेतात बांधणार। ही तंगेवाला काय म्हणणार, बाळूमामा बाय तंगेवा तुझा नवरा मरूपत्र तुझं शेत पिकणार आहे आणि तुला सुख लागणार नाही, असे शब्द होत होते। मग पुढं त्याचा नवरा वाढल्यानंतर 100 पोती धुंदळ झाली, वर्षाला 10 पोती होत नव्हती, 100 पोती धुंदळ झाली। गांधल्यानंतर त्याला 2 गंड मुलं झाली, काय हो, एक मुलगा माझा एक मुलगा तुझा म्हणून सांगितला देवान देवाना। म्हणजे एक मुलगा पुढं मोठा झाला, राजकारणात पडला, त्याचं खून झालं, तू मेला मग आपलं झाला, आणि ते बाई पशी राहिलेला मुलगा त्याचा झाला झाला। त्या मामाने आधीच ओळखलेलं, आधीच ओळखलेलं होतं ते। मग त्यांचं तसंच चालल्यानंतर ते सगळं बरं चाललं। यंकाप्पा सावकरला काय सांगणार आहे, बाळूमामाला आजार आलं तिथंच फक्तांना या डाव्या हातावर एक हरभऱ्याच्या डाळा एवढं पोका उठला इथं। बाळूमामा सगळे लोक आल्यानंतर त्यांना म्हणणारा हे म्हणा न्यायला आलंय बघा रे। मग नागसाप जे होता का नाही डाव्या हातावर इथं पोका उठला, पोका तुम्ही बघितलाय? तुम्ही बघितलाय? बघितलेला आहे। डाव्या हातावर पोका उठलेला, पोका होता, कसला होता, काय होतं त्यामध्ये? एक हरभऱ्याचा डाळ एवढा पोका होता हो। मग ते नाग येऊन काय म्हणणार, मामा काच सोड, अरे नागराजा म्हणा काच सोडता येत नाही, ही ध्याही नाश करावं लागते, माझ देह नाश करावं लागतं, ध्याही नाश करावं लागते, मला काच काच सोडता येत, तुझ्यासारखं मला काच सोडता येत येत नाही, ध्याही माझं नाश, देह नष्ट करावा लागतो, नष्ट केल्यानंतर माझं प्रकृती फार मोठं होणार आहे, राजवाडा होईल, राजा होईन मी, जगाचा सावकार होईन मी, असं सांगत होता। मग तिथनं जास्त झालं, बडगावचे लोक, औरणाचे लोक, कापशी माद्या ते निंगापूर गाडी करून आदमापूरला आणलं। गाडी ते मामा मुसळ्याच्यातले नेलते आपल्या गडंगलच्या तेवढं लक्षात नाही, माहित नाही तेवढं लक्षात का? बर बर, आम्ही 15 वर्षाचं। बर 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 बर, मग तसं आणलं, काय सांगितलं म्हणा, अरे बाळ तू कुठं म्हणा सोडून जाशील माझ्या बरोबर राहायचं, त्यावेळेला मी हो म्हटलो, बाळूमामाला मी हो म्हटलो। मग बकरी त्याची त्याला इथं निंगापूर मेथियाला आदमापूरवर आणून सोडल्या, माझ्या मेंढराकडे आलो मी। आमचं आई वडील काय म्हणाले, आत्ता बाळूमामाच्या बकऱ्या तो गेला तिथंच राहणार, आणि आमची मेंढरं कोण राखणार, आम्हाला आणून कुठलं मिळणार, त्याला काही सांगायचं नाही म्हणून मला सांगितलं। बाळूमामाचा समाज घेतल्या दिवशी काय वाढणार, आमच्यात एक गाय होती, गाय होती, गाय ती गाय वपला येऊन कुठे बी थांबलं नाही, शेंद्री लक्ष्मी मोऱ्याच्या घरालाच गाय गेली। बर, शेंद्रीला, शेंद्रीला तिथे गेल्यानंतर हे ज्ञानदेव मोऱ्या हे सगळी पोरं होती, ही म्हणाले अरे लग्माना म्हणाले तू कसं जाय नाही रे कुठं रे म्हणून मी विचारलं, बाळूमामाचा समाज चाललंय की रे म्हणाले। त्यावेळेला चप्पल आणि कुराड घोंगडे तिथं सोडलो, गाय सोडलो, नीट आदमापूर, आदमापूरला गेला।
समाज चालू आहे. त्याच्या आधी तुम्हाला माहित नव्हतं? माहित नव्हतं. तिथं गेल्या गाय गेल्यानंतर समजलं. समजलं. मग टवकाटा फक्त भंडारा खोबरं खारीक मीठ घालून ठेवायला तर गेलो बैठलो जरा रडलाव बस. शेवटचं दर्शन झालं का नाही मामा? दर्शन झालं. झालं. माती जाऊन 3 दिवस तिथं थांबलो. माती सोडून मग आमच्या बकऱ्यात आलो. शेवटचं दर्शन झालं. पहिल्यांदा तिथं आदमापर्यंत गेला त्यावेळेस काय सुरू होतं? तिथं समाजात गेलं गर्दी फुलल. समाज आता द्यायला पुरणारच होत. गर्दी फुल होती. मामा मामा कुठं बसलेले होते त्यावेळेला? झोपील होत. मरगुबाईच्या देवळात द्यायला सोडला. मग इथं प्रेत चित्त आणून आता गाडी का बांधलेलं बघा चित्त आणलं हो. मग पहिलं दर्शन म्हणा तिथं निंगाप्रत झालं तिथे जेवण असताना हा हे बोर्ड इथं आलंय रे म्हणा हे लक्षात ठेव रे म्हणा. मग तिथून कधीच्या मी ह्या शिवत आहे का नाही अजून मी बलमामा शिवत होत आहे म्हणा काय देवाण कमी कराने फक्त आमच्याकडे काय पोटाला कापड एवढं सुकील ठेवलं आहे. बरोबर. तुम्हाला म्हणजे मामा किती वर्ष होता मामांच्या बकऱ्यात? मी 5 वर्ष. 5 वर्ष सेवा कराय म्हणजे मामांचा देह समाधीपर्यंत सेवा कराय. समाधीपर्यंत त्याच्या आधी समाधीच्या आधी 5 वर्ष तुम्ही होता. म्हणजे अण्णा तू काय सांगितलं आधीवर घेतला का नाही? माझंच करू नकोस तुझं करणार नाही. तुझं 1 महिना माझा 1 महिना तुझं 1 महिना माझा 1 महिना. बर. माझ्या बकऱ्यात 1-8-15 झालो नव त्या बकऱ्यात 1-8-15 राहायचं. हिथनं आणि जा म्हटलं नव्हतं माझं करायचं आणि तिकडनं इकडे असंच. म्हणजे असं 1 महिना तिकडे 1 महिना इकडे असंच करत राहिला तुम्ही. मग ते समाज घेतल्यानंतर काय बकऱ्या बरोबर गेलो. मग तसंच गेलो नाशिक सटाणा देवळा परमाने. मला मला सांगा तुम्ही बकऱ्यामध्ये मामांच्या जात होता 1 महिना बकऱ्यामध्ये राहत होता 1 महिना तुमची बकरी बकऱ्या मामांच्या तळावर गेल्यानंतर तिथं तळ त्यावेळे कसा होता? हे चांगलं होतं. किती बकरी होती तेव्हा? 1000 बकरी होती. 1000 बकरी होती. मग तळावरच दिवसभर काय काय असायचं? काय मामा मामा कुठं बसले? मामा एका दिवशी तेवढंच जागा तळावर. तळावर तळावर कायम असणार एकादशी दिवशी दिवसभर. दुवा दिवशी कायम मागणं बकऱ्या बरोबर जाणार तो. इतर दिवशी बकऱ्या बरोबर? बकऱ्या बरोबर. कोणी सावकर येऊन देत तासभर त्याचं बोलला सकाळी बकऱ्यावर उठून गेला. कोण माझ्यासारखं चांगली ताट पोर असलं देवाबरोबर म्हणून बकरीला कसं जायची. कोणची म्हातारी बितारी असली सावलेलं तिथंच बसायची. तुम्हाला मामाने काय असं बोलले किंवा काय सांगितले किंवा तुमच्या बाबतीत काय असं प्रसंग घडलाय का? हा प्रसंग मा ते चुकलो यांना मी 2 बोटं धावलेलं आहे हो तिथं चुकलं. मग बागल आमची बकरी इथं आम्हाला बाळूमामाची बकरी आणि आमची बकरी दुनियासण्याचं असं दोघं बी तो बी त्या दिवशी गाव सोडला आम्ही बी त्या दिवशी गाव. मग हब्बाला गेला बाळूमामा काय विचारला सावलेला बसून. अरे बा मी पाठीमागं उभा करतो माझी आणि तुझी बकरी पुढं सोड म्हणाला. मामा तुझ्या पुढं मी जाणार नव्हतं तू पुढं जा मी पाठी येतो. तू खाई आहेस रे रांगाचे ऐकत नाहीस. मग तो सोडला पुढं आम्ही हळू जाऊन शंकेश्वरला वस्ती केला आणि तिने कमतनूरला वस्ती केली. कमतनूरला. मग त्या वर्षी तिकडं आम्ही कुडळ संगम बकरी चारून मी घेत आणून वरत यालता निंगापूरला आणि लोकापूरला 14 किलोमीटर होतं. 14 निंगापूर लोकापूर लोका निंगापूरला बाळूमामाची बकरी होती आमची बकरी लोकापूरला आली 14 किलोमीटर होतं. मन 4 वाजलं तो एक एवढं उंच धोंडा होतं. आमच्या भावाला सांगितलं दादा मी आता बाळूमामाच्या बकऱ्यात जाणार. अरे लांब लय 4 वाजल्यावर कुठं म्हणून जाणार तुला बकरी गावणार कशी? किती किलोमीटर? 14 किलोमीटर. 14 किलोमीटर चालत जायचं. हो चालत यायचं. आणि 4 वाजले संध्या 4 वाजले तर ह्या डोंगरातनं कसं पास होणार तू असं का म्हणतोस खोल्याहून करणार? मी मेलो तर हरकत नाही मी बाळूमामाच्या बकऱ्यात आता जाणार म्हणजे जाणार गेलो तुम्ही अण्णा 4 वाजता 14 किलोमीटर अजून 6 म्हणजे करेक्ट बाळूमामापाशी गेलो मी 6:00 2 तासात तुम्ही 2 तासात बर बाळूमामाची मेंढर अशी आलं तर खालतं तोंड करून राहता म्हणा असं आलो बैठला
असं एक बोट गेला हेर हेरांड्याच्या म्हटला बसून उठलो पाया पडलो कोकरी पिल्ली बिल्ली पाजू लाव दोघं संध्याल जेवलाव पारा करायचं लांडगल येत्यात बकरीने आला पारा कर म्हटलं पारा केलो आणि एक बोट सांगितलं पुढं त्यांची बकरी सोडलो आमची बकरी घेऊन आलो काळभैरीचं जत्रा चालली ती मग सगळे जर झालो भाऊ बंधाने आम्ही ईर्ष्या पडलं होतं त्यावेळेला दोन वार मारलं त्यांनी रात्री 10 वाजता इथे एक वार बसलं आणि इथे एक वार बसलं आणि ढकलून गेलं गटारात आमची आई बघितली आली तर गुन्हे डॉक्टर त्यांनी केस माझे धरून चांगलं करून मी दुंडग्याला केस म्हणा गाडीतनं न्याचावली म्हणजे मी बळमामा म्हणून नाव तोंडानं आलं बघ मी 3व्या दिवशी कोल्हापूरपासून गडिंगला आणून सोडलं बळमामाचं करते 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 बरोबर